विद्यार्थी मैत्रिणींना आजच्या ऑनलाईन तासामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। तर आज आपण जो पाठ होणार आहोत ते आहे आपांचं पत्र आणि जगतापांचा हा पाठ आहे। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगामध्ये जी पूर्वीची संपर्काची साधनं होती ती हळूहळू कालबाह्य होत असलेली आपल्याला दिसतात। की पूर्वीच्या काळी जर एकमेकाशी संपर्क साधायचा असेल किंवा संवाद साधायचा असेल तर पत्ररूपी एक साधन होतं। परंतु आता खास आपण पत्र कुणाला लिहित नाही, परंतु पूर्वीच्या काळी पत्रलेखन हा एक अतिशय उत्कृष्ट असा संवादाचं माध्यम होतं त्या काळामध्ये। की त्याच्यामध्ये अगदी मनातल्या भावना आपण आहे तशा मांडल्या जायच्या, माणसं व्यक्त होत होती या पत्रातून। परंतु आता काय झालं की तुमचं हे मोबाईल आणि साधन असल्यामुळं फक्त त्याच्यावरनं एक संदेश तुम्ही पाठवला की तुमचे निरोप असतील, तुमची आमंत्रण पत्रिका असेल किंवा अजून काही असेल, आता तुम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना एक मेसेज टाकता आणि तो सगळ्यांकडे फॉरवर्ड करता। परंतु त्याच्या मागे जी भावना आहे किंवा आपुलकी आहे, आपलेपणा आहे, तो त्या संवादामध्ये किंवा तुमच्या त्या मेसेजमध्ये तो जाणवत नाही। की तोच जर तुम्ही त्या पत्राच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी जो संदेश किंवा नातेवाईकांना पोचवला द्यायचा, किंवा आपण एखाद्या मैत्रिणीला जेव्हा पत्र लिहायचो किंवा एखाद्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी सुद्धा पत्र लिहिली जायची, मग त्याच्यामध्ये आपुलकी असायचा, जिव्हाळा असायचा, गोडवा असायचा त्या साधनामध्ये। कारण त्या साधनामध्ये भावना व्यक्त करता येत होत्या आणि पत्रलेखन ही एक कला समजली जाते। आणि हे आजच्या आधुनिक युगामध्ये हे जे दुर्मिळ होत चाललेले जे पत्र आहे, या पाठामध्ये अरविंद जगतापेंनी विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीचं एक पत्र लिहिले। अतिशय सुंदर अशा भावना या पाठामध्ये या पत्राच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी लिहिलेलं आहे। तर अरविंद जगताप हे एक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी कथा, पटकथा, संवाद लेखन करणारे एक प्रसिद्ध असे लेखक आहेत। त्यांनी अनेक चित्रपटासाठी कथा आणि पटकथा सुद्धा लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर अरविंद जगताप यांनी अनेक चित्रपटांसाठी संवाद देखील सुद्धा लिहिलेले आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्यांचे जीवन, त्यांची दुःखी सुखदुःख असतील, त्यांच्या आशा आकांक्षा असतील, त्याचबरोबर आधुनिक काळात निर्माण झालेला माणसामधील दुरावा हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत प्रामुख्याने। आणि त्यांच्या या लेखनाला खूप सारी प्रसिद्धी देखील मिळालेली आहे। आणि हा पाठ म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेलं एक पत्र आहे। की शाळेतील एक शिपाई काका विद्यार्थ्यांशी या पत्राच्या रूपाने एक मनमोकळा संवाद साधत असताना आपल्याला पाहायला मिळतात। की या पत्रातून प्रत्येकाने जर आपलं काम अगदी निष्ठापूर्वक केलं, प्रामाणिकपणे केलं, तर ते काम अतिशय चांगलं होतं। आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला लोकांना निश्चितपणे मिळतो। आणि त्याचबरोबर जी व्यक्ती निष्ठेने काम करते त्या व्यक्तीलाही या कामाचा अतिशय आनंद मिळतो। अशा प्रकारे जर सगळ्यांनी वागायचं ठरवलं तर आपण आपला हा जो समाज आहे त्या समाजाचा दर्जा निश्चितपणे उंचवला जाणार आहे, असा आशयाचा हा एक थोडक्यात पाठ आहे। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला लेखकाचा परिचय करून घेणार आहोत। तर या पत्रातून हे जे आप्पा आहेत, शिपाई काकांचं नाव आप्पा आहे, आणि हे आप्पा अगदी जीव ओतून या विद्यार्थ्यांशी बोलत आहेत। मुलांना ते जीवनाचे खरे मर्म इथं उलगडून दाखवत आहेत। केवळ डॉक्टर होणं, इंजिनियर होणं किंवा एखाद्या मोठ्या श्रेष्ठ पदावरती जाणं म्हणजे जीवनातील सर्वश्रेष्ठ यश असं आपल्याकडे गणित असतं, परंतु त्यांच्यामध्ये हे यश नाही। आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुलंसुद्धा गुणी वाटतात, त्यांना त्यांच्याविषयी भरपूर असा विश्वास देखील वाटतो, आणि तोच विश्वास त्यांनी या पाठामध्ये आपल्याला बोलून दाखवलेला आहे। चला तर मग आपण सुरुवातीला अरविंद जगताप यांचा परिचय करून घेणार आहोत। एक प्रसिद्ध कवी, गीतकार,
पटकथा लेखक, सिनेमा कला साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रासाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे। विविध सामाजिक व संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत। मराठी व हिंदी चित्रपट मालिका यासाठीही त्यांनी लेखन केले आहे। मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकाच्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचले आहे। तुम्ही जर चला हवा येऊ द्या मालिका पाहत असाल, अतिशय प्रसिद्ध अशी असलेली ही मालिका आहे। ही खूप मनोरंजन या मालिकेतून पाहायला मिळतं आपल्याला, जी मराठीवरती असलेली की अतिशय सुंदर मालिका। आणि या प्रत्येक भागामध्ये पोस्टमन काका पत्र वाचन करतात। तुम्ही जर पाहिलं तर अतिशय सुंदर पत्र लेखन असतं की भावनेला आपल्या हात घालणार, हृदयाला हात घालणारं असं हे पत्र लेखन असतं। तर तुम्ही कधीही हा कार्यक्रम बघत असाल तर पत्र लेखन हा जो आहे भाग तो आवर्जून बघा, कारण हे जे लेखक आहेत हे लेखक या मालिकेच्या किंवा ह्या कार्यक्रमाच्या जो पत्रलेखनाचा विभाग आहे त्याच्यासाठी हे कार्य करत आहेत। त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे। विविध वृत्तपत्र व नियतकालिके यातून ही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012 पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। ब्रह्मांडध्वनी व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे एक वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे। प्रस्तुत पाठातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहे की आधुनिक काळामध्ये जी साधनं आहेत, तुमचा मोबाईल असेल किंवा तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही जो SMS करत आहात, तर ह्या SMS माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणीशी बोलत असता तुम्ही, परंतु त्याच्यामध्ये आपलेपणा राहत नाही किंवा एखादे नातेवाईक सहजपणे त्या मोबाईलवरती मेसेज टाकून कार्यक्रमाचं निमंत्रण देतात, परंतु जो गोडवा आहे आग्रहाचा जी निमंत्रणाची जी भावना असते त्या मेसेजमधून आपल्याला जाणवत नाही। आणि त्यामुळं की माणसामाणसातील संवाद कमी होत चाललेला आहे आणि संवाद कमी झाल्यामुळं आपोआप माणसं काय झाले एकमेकाला दुरावं लागलेले। अगदी तुम्ही प्रत्येक घरामध्ये जरी हे चित्र पाहिलं, घर फार मोठं असतं, माणसं देखील तेवढी असतात, परंतु प्रत्येकाच्या हातामध्ये हा मोबाईल नावाचं हे खेळणं असतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आणि त्या घरामध्ये अगदी सगळे मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाशी संवाद साधत नाही, मुलं आईवडिलांबरोबर संवाद नाही किंवा आईवडिलांना मुलांबरोबर संवाद साधायला वेळ नसतो, किंवा आजी आजोबा असले तरी त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो, कारण प्रत्येकाकडे हे खेळणं आलेलं आहे आणि याच्याशीच हे लोक काय करत असतात, ह्याच साधनामध्ये गुंतून पडलेले दिसतात। की त्यामुळे हळूहळू काय करायला की माणसाचा जो संवाद आहे तो संवाद कुठेतरी होत नाही आणि संवाद न झाल्यामुळे माणसं मनातून एकमेकापासून दुरावतात। तुम्ही जर पाहिले असेल तर एक TV जाहिरात दिली होती बघा की जेवणाच्या टेबलवरती हे सगळे मोबाईल खेळत असतात आणि सगळे शांतपणे जेवत असतात। आणि त्या ॲडव्हर्टाईजमधून अगदी एक खरं समाजाचं रूप तिथं पाहायला मिळतं की कुणाचं कुणाला भांडणं आहे, कोण घरामध्ये आहे, काय चाललं आहे, की जो तो या मोबाईलमध्ये गुंतलेला आहे। आणि जरी हे आधुनिक साधन असलं तर त्याचा वापर कसा करायचा, कोणत्या कामासाठी करायचा, किती प्रमाणामध्ये करायचा हे आपल्या हातात आहे। मोबाईल हे साधन वाईट नाही, वापर करणारा तो कसा वापर करतो हे अवलंबून आहे। तर विद्यार्थी मैत्रिणीनं संवाद साधला पाहिजे, एकमेकाशी बोललं पाहिजे, तरच माणसांची माणसाबरोबर मनं जुळली जातील। तुम्ही जर मोबाईलवरती निस्तं मेसेज टाकला तर काही उपयोग नाही, पण तेच फोन करून जर तुम्ही दोन शब्द त्याच्याशी बोलला तर मनाला किती बरं,
चला तर मग पाठाला थोडीशी सुरुवात करूया. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहतात. शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणून मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून करा, आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास येईल. अशा संदेशभर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहे. तर ह्या तुम्ही जर शाळेच्या वातावरणामध्ये पाहिलं तर शाळेतील प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीची असते, जिव्हाळ्याची असते. अगदी शाळेच्या इमारतीपासून ही आमची शाळा एक जिव्हाळा असतो, प्रेम असतं आणि आपुलकी असते आपल्या या शाळेविषयी. मग शाळेतला वर्ग आला, हा आमचा वर्ग, इयत्ता दहावीचा वर्ग, इयत्ता दहावी ब अचा वर्ग आहे. त्या वर्गाविषयी एक आत्मीयता असते, आपले शिकवणारे शिक्षक असतात त्या शिक्षकांविषयी एक वेगळी आत्मीयता असते. त्याचबरोबर शाळेमध्ये एक शिपाई काका असतात, त्या शिपाई काकांसुद्धा आपल्याला आत्मीयत असते. कारण आपल्याकडे जर पाहिले तर आपल्या आपण जे आपले शिपाई आहे त्यांना काका मावशी म्हणत असतो, त्यांनासुद्धा आपण विचारत असतो आणि त्यासुद्धा तेवढ्याच ह्याने आपल्याला मदत करत असतात. तर शाळेतील प्रत्येक गोष्ट अगदी तुमच्या जिव्हाळ्याची असते. तर बघूया तर पुढच्या तासाला आपल्याला आप्पांनी या पत्राच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे, नेमकं तुम्हाला जीवनाचं कोणतं मर्म उघडून दाखवलेलं आहे. भेटूया पुढच्या तासाला. धन्यवाद.